छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार आहे तुम्हाला आता दिसेलच. कुठे गेले? बोलवा ना. हॅलो राजसाहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार आहे. मी बनणार आहे. चांगलं झालं की मला मराठी येतो. बिकॉज ऑफ हिम, बिकॉज ऑफ मिस्टर राज ठाकरे, ही टोल्ड मी दॅट अक्षय यू शुड डू दिस रोल. तुला हे रोल करायला पाहिजे. आणि आय वॉज टेकन अ बॅक की मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ ह्यूज टास्क. आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा ये रोल करते वक्त. या सिनेमात त्यांना येऊ देत. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार आहे तुम्हाला आता दिसेलच. कुठे गेले? बोलवा त्यांना. हॅलो राजसाहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार आहे. मी बनणार आहे. नमस्कार. 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 हॅलो एव्हरीवन. अरे बाप रे. सीएम साहेब मी आपल्याला पहिल्यांदा भेटतोय. खूप आनंद झाला आपल्याला भेटून. मी मीडियाला सांगायला पाहिजे की मला हे रोल कसं भेटलं. बिकॉज ऑफ हिम, बिकॉज ऑफ मिस्टर राज ठाकरे, ही टोल्ड मी दॅट अक्षय यू शुड डू दिस रोल. तुला हे रोल करायला पाहिजे. आणि आय वॉज टेकन अ बॅक की मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ ह्यूज टास्क. आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा ये रोल करते वक्त. और बाकी महेश माय डायरेक्टर महेश पहिल्यांदा काम करणार आहे आपल्याबरोबर. अँड इट्स गोइंग टू बी एन एक्सपिरियन्स. नाही माझी खूप इच्छा होती अक्षय कुमारांबरोबर काम करायची. खूप सिनेमाचे डोक्यात होते. पण मला वाटतं की ह्या रोलसाठी मला दुसरा कोणी ॲक्टर दिसला नाही. कारण ह्या रोल करण्यासाठी एक पर्सनॅलिटी पाहिजे होती, लुक पाहिजे होता. कारण किती झालं तरी एका खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य, हिंदू राजा करायला ती इमेज पण अक्षयजी करेक्ट होती. मी म्हटलं मग सगळे पिक्चर बाजूला राहू दे, पहिला आपण अक्षयबरोबर शिवाजीच करायचा. आणि जर आपण बदलू हो एक लुक बघूया ना आता.